हा जुन्या म्हातारीस ना अजून बी ध्यान माय. कोणी टाकी अंगण मा खाट, वांगा मा वांग डबल वांगण, कोणती मारी यवनले फोट टांग लईरी. हे तुमचे गाणे येतात नाही का? गाणे देवाचे म्हणायचे नाही का? देवनं गाणं म्हणत नाही म्हण माय, आणि त्या लगीन ना गाणं म्हणाशिवाय राहत नाही. म्हणू नका असं माझं तुमत नाही, त्या गाणं बी म्हणत जाऊ आपण, आठी बी म्हणत जाऊ बहिणी. हा बराच कुंदा होतो रे आता बी. सगळ्यांनी म्हणायचं देवाचं नाम चिंता नाही, तर अंतकरणापासून झालं पाहिजे. देवनं नाव लेतात नाही, लगीन ना गाणं म्हणाला आगे करतेत नाही बहिणी म्हण तुम्ही. बरं ते काय जनाबाईना लिखेल नाही, काय मीराबाईना लिखेल नाही का? तुम्ही ज्यांसाठी गाणं म्हणतात ना, तो लगीन करीन चार वरी सगळं मायबापकडे दखत नाही. तुम्हाला कवे नंबर लागेल ना. ज्याच्यासाठी गाणं म्हणतात तो फिरून दोन वर्ष कोणाकडे बघत नाही. म्हणायचं त्याच्यासाठी ज्यानं फिरून आपल्याकडे बघायला पाहिजे, आणि तो फक्त जगाचा मालक आहे नाही का? आणि तुम्हाला गाणं काय जनाबाईना लिखेल नाही, काय मीराबाईना लिखेल नाही. आपला खानदेश ना गाणं म्हणा चांगला पाठवी जायचं. हा जुन्या म्हातारीस ना अजून बी ध्यान माय. कोणी टाकी अंगण मा खाट, वांगा मा वांग डबल वांगण, कोणती मारी यवनले फोट टांग लईरी. हे तुमचे गाणे येतात नाही का? गाणे देवाचे म्हणायचे नाही का? देवनं गाणं म्हणत नाही म्हण माय, आणि त्या लगीन ना गाणं म्हणाशिवाय राहत नाही. म्हणू नका असं माझं तुमत नाही, त्या गाणं बी म्हणत जाऊ आपण, आठी बी म्हणत जाऊ बहिणी म्हण. हा आणि त्या गाणं बरं का नंदू बाबा आखाला बाड राहतोस. आमना दोंडायचा मग एक भाऊन लग्न ठरेल होतं, मांगली गली मग गाणं म्हण राहीन त्यात बाया आखाला बाड गाणं राहतं बरं काका ते. एक काकू गाणं म्हण राहीन ते नवर देऊन करता. मी रात्री कीर्तन करीन उन्हो अंगण मग काट टाकीन, झोपेल तू उन्हाळा ना दिवस. एक काकू गाणं म्हण राहीन ती, ए ताईन उन्हा म्हणा दादा उन्हा निमित्ते समजी ग उन्हा माय म्हणा गोविंदा उन्हा तथाईन उन्हा म्हणा बापू उन्हा निमित्ते समजी ग उन्हा माय म्हणा हिरो उन्हा. मी म्हणतो भाऊ आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही, गावामा गोविंदा येईल हेल्दी केली म्हणतो. मी सकाळी सकाळी मग थंडा पाणी काय अंग धुईली ना गोविंदा दाखांना मग. जी काकू गाणं म्हण राहते तीनकडे गो म्हणतं, काकू मला गोविंदा दे काढू बहीण म्हणतं. तू लाईट ना काली उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता भाऊ म्हणता. अहो गोविंदा आहे तू ना तोच ना म्हणा भरसा झोपडी घ्याय जातो तिनला बाड जात राहस म्हणता. तेवढं बरं आट्यापट्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या. हाय जे बी सांगस ना मी तथा ना सांगस बहिणी होऊन जडे तुमना कोण राहत नाही. हा ना नंदू बाबा पलटाय पलटाय नाही इकडनं काही सांगणं नाही मला, कारण म्हणे अख्खी दक्षिण अटकेल शे अजून. मी जे बी सांगस ना पडत तथा ना सांगत. अरे सर्व्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या, नुसतं गाणं म्हणा मात लबाडी नाही राहत बाईस नाही, घरमा सुद्धा लबाडी राहस. तुम्ही नक्की सामाना पाचशे उपाड देस म्हण माय. तुम्ही सकाळी मग अंगमा कपडा टाकत चेक करा तर पाचशे कमी वाटा काय म्हण की जा पाचशे कमी वाटर ना. हा मोबाईल काढा मग कुठे पाट टाका होती तुम्ही. ओ बाप मी इथला येडाशे बटा बरोबर आहे का पाचशेच घ्या बरं. त्या पाच पाचशे जमा करीस नी म्हण माय, दोन ग्राम सोनं बनायलंयस आणि आपला आत्माठी देस मन भाव नाही का नाही. दोन ग्रामनं सोनं बनाय देणं रक्षाबंधन. आपलं डोकं काम करत नाही मांगला फाडा मग तू यायचे आले दूध सापडे नाही येणे दोन ग्राम सोनं लिहिणं कसं बा. तेवढं बी खरं आहे बिचारी जरी खोटं बोली बोली जमाडस पण हा विनोदाचा भाग आहे. पर एवढं पक्क आहे मायनं आपल्यावर संकट आल्याच्या नंतर आपली काळीच नाही बी देत बिचारी एवढी प्रामाणिक बिरास. खरं तर महिला मातांना बोलेल मी एवढा मोठा नाही आहे, कारण आमचे संत सांगतात ना नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारीचे जन्म लेते हे राम भक्त हनुमान. अरे तुमचा अधिकार एवढा मोठा आहे की साधू संत तुमच्या पोटी जन्माला येतात नाही का? भगवंतांना जन्म घेतलाय तुमच्या पोटी, तुम्हाला बोलण्याचा मला अधिकार नाही आहे, पर थोडं विनोद म्हणून बोलावं लागतं नाही का? तुमचा अधिकार खूप मोठा आहे, तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण मोठा नाही आहे, पण थोडं विनोद म्हणशील. आपला खानदेश माते गलीमा फिरता फिरता जर डिकराले सगळा काका बी दिखी घ्या ना तरी सुद्धा डिकरा काकाल म्हणस काय बेटा कथा फिराय ना ओ मी तुम काका आहे रे ओ भाऊ, पण एक विनोद म्हणून म्हणणार राहतं ते नाही का? विनोदात सांग नाही ते तसं तुमना अधिकार मोठा आहे. मी तुमले बोलतो एवढा मोठा नाही, फक्त एक विनोद म्हणशीन हासासाठी बोलणं पडस. तुमना अधिकार मोठा आहे बेनेसून, तुम्ही बराबरी कोणी करू शकाव नाही, फक्त इथलं तुम्ही लबाड बोलतेस फक्त. त्या बी तथा नाही बाईस ना सांग राय नुम्ही. माझी ती क्लिप चांगली व्हायरल झालेली बरं का हो. रडामा सुद्धा आहे जातना पहिला नंबर राहस. हा तिथला करतात बलायले तुले
महाराज नंदू बाबा माऊली बाबा माझं चिंतन काय होतं त्याशी काय घेणं देणं शेवट शेवट ते रडाना कवच सांगेन बरं विकरण महाराज म्हणजे मना रडामा सुद्धा तुमले आनंद शिवा क्या बात रडणं सुद्धा खोटं रास तुम्हाला खरं रडणार असतं तुम्हाला जर तुम्ही प्रेतयात्रावर जातेस बहिणी म्हण प्रेतयात्रावर जातोस तुम्ही गाडी मध्ये उतरताच तोंड जाकेशने रडतोस ते खरं रास का हा खरं रास ते हा लबाळ सताने बाया तुम्ही गाडी मध्ये उतरताच रडतीस बहिणी म्हणते अजिबात लबाड रास मनामध्ये एखादा तरुण मरेल मग रडतीस होती खरंय पण एखादा मतारा किंवा मतारी मरेल मग तुम्ही गाडी मध्ये उतरताच तोंड जाकेन रडतस ना त्यावर शंका आहे माले तुम्हाला जर मतारामा किंवा मतारी मा इथला जीव राहता ते गाडी मध्ये उतरताना त्या ड्रायव्हरला काय सांगते भाऊ म्हणा चप्पल तथान शीट मा घाल दे मग तुम्ही त्या मतारामा जीव शे का चपलास मा हा एक नंबर नी लबाड जात्रास तथाने भाईशनी अरे बटे बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या आणि रडणं बी इथलं भारी रास ना कितला का बेकार मतारा मरे ना असं वरणी वरणी रडस म्हण माय खाली बसणार भाऊ मी दिकी नाही राहणार अरे ते 15 मिनिट दकाल भेटायची चित्र ते रडानं सुद्धा इथलं खरं रास त्यास ना एक मतारा नंदू बाबा गोंधळ मा जेवणले बसेल होता गोंधळ मा बरं तुम्हाकडे होतस का गोंधळ हा का कोणता होतास